कोलकाता येथील डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर येथे डॉक्टरांनी काल एक दिवसीय संप पुकारला. आमच्या मुलींना न्याय मिळणार नाही, व्यवस्थित सुरक्षा मिळणार नाही तोपर्यंत हा लढा चालू ठेवणार असल्याचा इशारा छत्रपती संभाजीनगर येथे डॉक्टरांनी दिला आहे. आमची कलकत्त्याची मुलगी बहीण डॉक्टर तिच्यावर जो अत्याचार झालेला आहे या अत्याचाराच्या निषेधार्थ सरकारने अतिशय सक्षम आणि कठोर पावले उचलावीत म्हणून आम्ही सगळे मॅटर डॉक्टर फॅटर्निटीच्या सोबत आहोत. जोपर्यंत आमच्या मुलींना न्याय मिळणार नाही, मुलांना व्यवस्थित निवास मिळणार नाही, सुरक्षा मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हा लढा चालू ठेवणार आहे. आणि ही रुग्णसेवा आम्ही आता काही दिवसासाठी आज एक दिवसासाठी बंद केली आहे, पण जर का सरकारने आमच्याकडे लक्ष दिलं नाही तर आम्ही ही अनगिनत टाइम साठी सुद्धा बंद करू शकतो याची दखल घ्यावी. धन्यवाद. डॉक्टर नम्रता जयस्वाल, हा जो अन्याय झालेला आहे याच्यावर सेंट्रल गव्हर्नमेंटनी काहीतरी विचार करणं अतिशय आवश्यक आहे. फार काही कठीण गोष्ट नाही, एक छोटस रिझॉल्युशन पास केलं आणि एक लॉ बदलला तर डॉक्टरांची सेफ्टी इम्पॉर्टंट आहे.
आणि ती अतिशय आवश्यक आहे. कामाच्या जागी जर तुम्हाला सेफ वाटत नसेल तर तुम्ही खरंच एका सेकंदात जी ट्रीटमेंट करायची असते पेशंटची ती खरंच शांत डोक्याने करू शकत नाही. त्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंटला आव्हान आहे की त्यांनी ताबडतोब लॉ करावा डॉक्टरांच्या सेफ्टी करता. धन्यवाद. आमची एकच मागणी आहे झालेल्या प्रकरणावर लक्ष दिलं पाहिजे. किती दिवस झाले याचं काहीच होत नाहीये. अशी हुकुमशाही नाही चालणार. ह्या गोष्टीचा धडा शिकवला गेला पाहिजे. क्रिमिनल्सना समोर आणा, जे पण राजकारण सुरू आहे ते बंद करा आणि जस्टिस द्या. वी वॉन्ट जस्टिस. बघा आता म्हणजे डॉक्टरला तुम्ही देव मानतात आणि आज हा तुमचा देव संकटात आहे. तुम्ही पण सगळ्या जनतेने याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. इट इज नॉट अबाउट डॉक्टर्स, इट इज अबाउट अ वुमन बीइंग नॉट सेफ. आम्ही स्त्री आरोग्य संघटनेतर्फे आलेलो आहोत इथे. मी डॉक्टर विनायक खेडकर, आमचे प्रेसिडेंट मॅडम पण आहेत, सगळे आमचे सगळे सदस्य आहेत. जे गायनेकोलॉजिस्ट रात्रंदिवस ड्युटी करतात लेबर रूम मध्ये, त्या 24 तास 36 तास झोपायला मिळत नाहीत. जिथे 5 मिनिटांसाठी मिळाले स्ट्रेचर असो, खुर्चीचा कोना असो, तिथे झोप काढतात या विश्वासाने की परत 5 मिनिटांनंतर उठून परत पेशंटची सेवा करणार आहेत. त्यांना असा निर्गुण कृत्य त्यांच्याबरोबर केलं जातं अशा भेसावस क्षणी याचा सर्वांनी निषेध केलाच हवे आणि या सगळ्यांची सिक्युरिटीची जबाबदारी सरकारने घ्यायलाच हवी, तरच या सगळ्या रेसिडेंट डॉक्टर्सला काम करता येईल. म्हणून आज आम्ही सगळ्या डॉक्टर्सनी ठरवून आमच्या सगळ्या ओपीडी बंद आहेत, फक्त इमर्जन्सी सेवा चालू आहेत. ते हेच करण्यासाठी की आम्हाला जस्टिस हवा, त्या निर्घृण कृत्याबद्दल त्या गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे आणि अशी शिक्षा झाली पाहिजे की परत कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे असं काही करायची. धन्यवाद.